ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भित्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगडे यांची नियुक्ती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदच्या अशासकीय सदस्यपदी निवड. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य, भित्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगडे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथे अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी ही संस्था गेल्या 25 वर्षापासून अखंडपणे कार्यरत असून या संस्थेवर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच प्रगतशील शेतकरी दत्तात्रय उगले यांची निवड करण्यात आली आहे. श्री उगले यांनी भुदरगड तालुक्यातील एक मोठं गाव असणाऱ्या मडिलगे बुद्रुक गावचे सलग 20 वर्ष सरपंच म्हणून काम केलं आहे. तसेच ते बिद्री साखर कारखान्याचे संचालक देखील होते. त्यांनी सन 2003 ते 2005 संपूर्ण गाव हरित क्रांतिमय केला आहे. ते सन 2021 पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकार्य लाभले आहे. महानकर न्यूज साठी विजय बकरे, राधानगरी.